एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची एक प्रक्रिया आहे, तसंच अमेरिकेची, पाकिस्तान, चीन, इस्रायल, युरोपियन महासंघाची देखील एक प्रक्रिया आहे. तशीच तरतूद आपल्या देशातही आवश्यक असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत व्यक्त केलं. दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी कठोरात कठोर कायदा करणं आवश्यक आहे. UAPA कायद्यात सुधारणा करून देशातील तपास यंत्रणांना अधिक सक्षम आणि आपल्या तपास यंत्रणांना दहशतवाद्यांच्या चार पावलं पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच शहरी नक्षलवाद्यांबाबत तसंच त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांबाबत आमच्या मनात किंचितही सहानुभूती नसल्याचंही अमित शहा यांनी म्हटलंय. महोदय, सबसे पहले मनीष तिवारी जी ने कहा कि कठोर कानून की जरूरत क्या है, संवाद कीजिए, वार्ता करिए, कानूनों से टेररिज्म नहीं रुकता है. मैं ये थियोरी से सहमत नहीं हूं. कठोर से कठोर कानून की जरूरत इस देश को, आतंकवाद को मूल समेत उखाड़ने के लिए कानून के प्रावधानों की जरूरत है. मगर के खिलाफ लड़ाई कौन सरकार लड़ती है, कौन सरकार, कौन पार्टी सत्ता में है, इसके आधार पर इसका मूल्यांकन नहीं करना चाहिए. तत्वतः आतंकवाद के खिलाफ लड़ना है या नहीं लड़ना है, वो पूरे सदन की एक मानसिकता बननी चाहिए, पूरे सदन की एक आवाज बननी चाहिए, पूरे सदन का एक मत बनना चाहिए. माननीय अध्यक्ष जी, इसलिए मैं कहना चाहता हूं कि आपने जो मुद्दे उठाए हैं वो मुद्दे आप जरूर उठाइए, मगर इस प्रकार से न उठाइए कि हम कर रहे हैं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.